नमस्कार, ध्वनिबुकमध्ये मी शिवम तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. आपण ऐकत आहोत कर्मयोग स्वामी विवेकानंद, अध्याय 4 कर्तव्य म्हणजे काय, भाग क्रमांक 4. कुणी एक तरुण संन्यासी एका अरण्यात जाऊन तिथं दीर्घकाल ध्यानधारणा व योगाभ्यास करून गढून गेला. एक पुरे तपचे तप कठोर साधनेत उलटून गेल्यानंतर एक दिवस तो वृक्षाखाली बसला असता काही वाळलेली पाने त्याच्या डोक्यावर पडली. त्याने वर बघितले, तो एक कावळा आणि एक बगळा झाडाच्या शेंडावर बसून आपापसात भांडत असल्याचे त्याच्या दृष्टीस पडले. तेवढ्यानेच योगीराजाचे पित्त खवळले आणि तो गरजला, काय माझ्या डोक्यावर ही वाळली पाने पाडण्याचा तुम्हाला हिया झाला? एवढे बोलून रागाने लाल होऊन त्याने त्यांच्याकडे दृष्टी फेकली. मात्र तो काय, तो लगेच त्याच्या मस्तकातून योगाग्नी बाहेर पडून त्याने त्या पक्ष्यांना क्षणार्धात जाळून भस्म करून टाकले. त्याच्या योगाची ही अशी शक्ती होती. त्याला मोठा आनंद झाला. आपल्या शक्तीचा असला विकास झालेला पाहून त्याचा आनंद अगदी पोटात मावेनासा झाला. तो स्वतःशीच विचार करू लागला, वा, नुसत्या एका दृष्टिक्षेपाने मी ह्या दोघांना भस्मसात करू शकलो. असो, या घटनेनंतर काही दिवसांनी त्याला एकदा भिक्षेसाठी वस्तीत जावे लागले. तो जाऊन एका दारासमोर उभा राहिला आणि म्हणाला, माई, साधूला भिक्षा घाल. त्यावर आतून एक आवाज आला, वस्सा, अमळ थांब. योगीराज मनाशी म्हणू लागले, आहा ग पापिष्टे, एवढं तुझा साहस, तू प्रत्यक्ष मला वाट पाहण्यास सांगितलेस काय? अजून तुला माझी शक्ती माहीत नाही म्हणूनच तो आपल्याशीच असं म्हणत आहे. एवढ्यात आतून परत तोच आवाज आला, बाळ, स्वतःला एवढा मोठा समजू नकोस. इथे काही कावळा नाही की बगळाही नाही. ऐकून योगीराज थक्कच झाले, पण वाट पाहण्याखेरीज आता त्याला करता येण्याजोगे आणखी काहीच नव्हते. बऱ्याच वेळानंतर शेवटी एक स्त्री बाहेर आली. योगी तिच्या पाया पडून तिला म्हणाला, माई, तुम्हाला ते कसे कळले? तिने उत्तर दिले, बाबा, मला तुमचा योग बी काहीच माहीत नाही. मी एक आपली यह किशी साधारण स्त्री आहे. मी तुम्हाला थांबायला सांगितले त्याचे कारण इतकेच की माझे पतिदेव आजारी असून मी त्यांच्या सेवेत गुंतले होते. मी आपल्या आयुष्यात स्वतःचे कर्तव्य पालन करण्याचा यत्न करीत आली आहे. ज्यावेळी मी कुमारिका होते त्यावेळी कन्येने माता पितरांदिकांप्रती करायचे कर्तव्य मी करीत गेले. आता माझे लग्न झाले असून आपल्या पतिदेवासंबंधी असलेले माझे कर्तव्य मी पार पाडित आहे. हाच माझा योगाभ्यास. परंतु स्वतःच्या कर्तव्याचे अनुष्ठान केल्यानेच माझे दिव्य चक्षु उघडले आहेत. त्या योगेस मी तुमचा मनोभाव नि अरण्यात तुम्ही जे काही केले ते सारे जाणू शकले. असो, मी सांगितले यापेक्षा अधिक उच्च तत्व जाणून घेण्याची तुमची इच्छा असेल तर अमुक अमुक शहराच्या बाजारात जा. तिथे एक व्याध म्हणजेच खाटीक आहे. तो असा उपदेश देईल की तो श्रवण करून तुम्हाला परम आनंद होईल. संन्याशाच्या योगीराजत्वाने परत उसळी मारली. तो आपल्याशीच विचार करू लागला, अडलं आहे माझं व्याधाकडे जायला. काय म्हणून मी त्याच्याकडे जावे? परंतु आतापर्यंत त्याने जो काही प्रकार पाहिला होता त्याने डोळ्यात अंजन पाडून तो एव्हाना अमळ शुद्धीवर आला होता. म्हणून त्या स्त्रीच्या सांगण्याप्रमाणे त्याने मुकाट्याने त्या नगराची वाट धरली. शहराजवळ आल्यावर तो बाजार त्याच्या दृष्टीस पडला. त्याला दूर एका ठिकाणी दिसले की एक भला गलेलट्ट खाटीक एकीकडे मोठ्याल्या सूर्यांनी मांस कापीत आहे आणि दुसरीकडे गिरायकांशी बोलत नी भाव ठरवित आहे. तरुण संन्याशी स्वतःशीच म्हणू लागला, राम राम, ह्या माणसापासून का मला शिकायचे आहे? हा तर म्हणजे एक राक्षसाचा अवतारच दिसतोय. एवढ्यात त्या व्याधाने वर बघितले व त्या संन्याशाला पाहून म्हटले, स्वामीजी, त्या बाईने का आपल्याला माझ्याकडे पाठवले आहे? माझे काम आटोपेपर्यंत आपण कृपा करून त्या आसनावर बसण्याची मेहरबानी करा. संन्याशी विचार करू लागला, इथे माझे काय होणार आहे कुणास ठाऊ. असो, गत्यंतरच नसल्यामुळे तेथील एक आसन घेऊन तो त्यावर बसला. इकडे व्याध आपल्या कामात गर्क होऊन गेला. सर्व माल संपून जमलेले सारे पैसे गोळा करून त्याने दुकान बंद केले आणि त्या संन्याशास म्हटले, चलावे महाराज, आपण माझ्या घरी पायधूळ झाडावी. त्यावर ते दोघेजण त्या व्याधाच्या घरी जाऊन पोहोचले. घरात जाऊन व्याधाने त्या संन्याशाला एक आसन दिले आणि म्हटले, महाराज, आपण इथे अमळ वाट पहा, मी हा आलोच. एवढे बोलून तो आत गेला. तिथे त्याचे आईबाप होते. त्यांचे त्याने हातपाय धुवून दिले, त्यांना जेवू घातले आणि त्यांना आनंदित व प्रफुल्लित करण्यासाठी आपल्याकडून होईल ते सर्व काही केले. हे सर्व आटोपल्यानंतर मग तो बाहेर आला आणि त्या संन्याशाजवळ जाऊन जवळच एका आसनावर बसून त्याला म्हणाला, महाराज,
आपण माझ्या भेटीसाठी माझ्याकडे आला आहात, तर आज्ञा करा, मी आपल्याकरिता काय करू? त्यावर त्या संन्याशाने त्याला आत्मा, परमात्मा, प्रभूतीसंबंधी काही प्रश्न केले. त्यांच्या उत्तरार्ध व्याधाने दिलेला उपदेशच महाभारताअंतर्गत व्याधा गीता नावाने प्रसिद्ध आहे. ही व्याधगीता म्हणजे वेदांत दर्शनाची परमोच्च अभिव्यक्ती होय. आपण सर्वांनी भगवद्गीतेचे नाव ऐकले असेलच, तो श्रीकृष्णांचा उपदेश आहे. भगवद्गीता वाचून झाल्यानंतर सर्वांनी ही व्याधगीता वाचणे उचित आहे. ती वेदांत दर्शनाची परिसीमाच होय. व्याधाचे उपदेश देणे संपल्यावर तो संन्यासी पराकाष्ठेचा आश्चर्यचकित होऊन त्याला म्हणाला, आपण या शरीरात का बरे आहात? आपले ज्ञान बघावे तर ते असले उच्च, आणि तरीसुद्धा आपण ह्या व्याधदेहाचा अवलंब करून हे असले हीन कर्म का बरे आचरित आहात? त्यावर व्याधाने उत्तर दिले, वत्सा, कोणतेच कर्म कुत्सित नाही, कोणतेच कर्म अपवित्र नाही. मी ह्या अवस्थेत आणि ह्या परिस्थितीत जन्माला आलो, म्हणून हे माझे जन्मगत कार्य आहे, माझे प्रारब्धलब कार्य आहे. मी लहानपणी हा व्यवसाय शिकलो. अनासक्त भावाने मी आपले कर्म उत्तम रीतीने करण्याचा प्रयत्न करीत असतो. मी गृहस्थ धर्म पालन करण्याचा आणि मातापित्यांना यथाशक्ती सुखी करण्याचा यत्न करीत असतो. मला तुमचा योगही माहीत नाही की मी संन्यासीही झालो नाही. संसाराचा त्याग करून मी कधी वनातही गेलो नाही. आपल्या अवस्थेतील कर्तव्य अनासक्तपणे आचरल्यानेच माझ्या ठाई हे ज्ञान उत्पन्न झाले आहे.